भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने ओबीसी के मुद्दे को लेकर फिर एक बार ठाकरे सरकार पर वार किया है। बावनकुले ने कहा है कि महाविकास गठबंधन की तीनों बड़ी पार्टियां ओबीसी आरक्षण को लेकर लड़ रही है, हम क्रेडिट लेने के लिए उनका स्वागत करेंगे, लेकिन जब ग्रामीण विकास मंत्री ओबीसी आयोग को डेटा भेजते हैं तो वह ओबीसी मंत्रियों से नहीं पूछते, तब ओबीसी मंत्री अलग टिप्पणी करते हैं। ओबीसी मंत्रियों, ग्रामीण विकास मंत्री के ओबीसी आयोग के साथ बातचीत करने की उम्मीद है। कल मुशर्रफ साहब और छगन भुजबल साहब राज्यपाल से मिलने गए थे, वे वड़टिटवार साहब को अपने साथ ले जा सकते थे, आज फिर विजय वड़टिटवार साहब अकेले राज्यपाल से मिलने गए। आपण बघितला है कि ओबीसी आरक्षण करता तीनही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने क्रेडिट घेण्याकरता काम करतात, त्यांनी क्रेडिट नक्की घ्यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू, पण जेव्हा ग्रामविकास मंत्री आपला डेटा ओबीसी आयोगाला पाठवतात तेव्हा ओबीसी मंत्र्याला विचारत नाही, मग ओबीसी मंत्री त्यावर आपली टीका टिप्पणी करतात। ओबीसी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांची जॉईंटली जबाबदारी आहे की ओबीसी आयोगासोबत बसलं पाहिजे, तातडीनं ओबीसीचा डेटा जो दिला राज्य सरकारने त्यावर काय अंतिम आहे ते केलं पाहिजे। आतापर्यंत केंद्राच्या नावानं ओरडायचे, केंद्रानं डेटा द्यावा, आता यांनी म्हटलं आमच्याकडे डेटा आहे, त्या डेटाच्या आधारावर सुप्रीम कोर्टच्या निकालाप्रमाणे तातडीनं ओबीसी आरक्षणाचा निर्णय केला पाहिजे। आणि येणाऱ्या आठ फरवरीला जे सुप्रीम कोर्टमध्ये केस आहे त्यात माझंही इंटरव्हेन्शन आहे, त्यावेळी मात्र ओबीसी आयोगाने ओबीसी डेटाच्या आधारावर तातडीनं आरक्षण फायनल करून राज्य निवडणूक आयोगाला पाठवलं पाहिजे। हे तातडीनं जर काम केलं तर नक्की विरोधी पक्षसुद्धा राज्य सरकारचं अभिनंदन करेल। आता राज्यपाल महोदयाकडे काल भुजबळ साहेब आणि मुश्रीफ साहेब गेले, त्यांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, वडेट्टीवारला सोबत नेऊ शकले असते, आज वडेट्टीवार वेगळे गेले। याच्यापेक्षा राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदच्या निवडणूक लावण्याची तयारी करताय, राज्य निवडणूक आयोगाशी बसलं पाहिजे, राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की 8 तारखेपर्यंत आम्ही हे सर्व आयोगाचं मत, ओबीसी आयोगाचं मत, राज्य सरकारचं मत आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगतोय, आणि सुप्रीम कोर्टाच्या 8 तारखेच्या केसपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने वाट पाहिली पाहिजे। राज्य निवडणूक आयोगाने कोणती निवडणूक 8 तारखेच्या पूर्वी लावू नये, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 8 तारखेपर्यंत आम्हाला अंतिम करून दाखवा। तर मला वाटतं सर्व जे या राज्य सरकारमधले नेते आहे त्यांनी क्रेडिटपेक्षा 8 फरवरीला सुप्रीम कोर्टमध्ये योग्य बाजू मानून ओबीसीना आरक्षण मिळवून दिलं पाहिजे। विरोधी पक्ष सुद्धा तुमचं स्वागत करेल।